विजुअल ना विजुअल नहीं आना विजुअल के अलग अलग क्लोजअप दे मगे तालुक्यामध्ये साधारणतः ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ठाणे आणि पालघर दोन्ही जिल्ह्यामध्ये आपण 200 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. आतापर्यंत आपण 70 कोटीची वाटप केलेलं आहे आणि ह्या पुढच्या काळामध्ये आपण असं ठरवलेलं आहे की ज्या काही 402 सेवा सहकारी संस्था आहेत त्या 402 सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून सेवा सहकारी संस्थांचे सर्व सचिव आमच्या सगळे बँकेचे इन्स्पेक्टर आणि सहकार खात्याचे म्हणजे उपनिबंधक असतील DDR साहेब असतील या सगळ्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण ताबडतोब शेतकऱ्यांच्या ज्या काही डिमांड्स आहेत त्या मंजूर करण्याच्या मागे आपण प्रशासनाला कामाला लावलेलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर 200 कोटीपर्यंत कर्ज वाटप करण्याचा आपला बँकेचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून आज आम्ही एक असा कार्यक्रम घेत आहोत की ज्या शेतकऱ्यांची कर्ज मंजूर झालेली आहेत त्यांना बँकेत येण्याऐवजी आम्ही त्यांना शेतावर जाऊन कर्ज वाटप करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी करत आहोत जेणेकरून दोन्ही जिल्ह्यामध्ये म्हणजे पालघर ठाणा दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्या त्या तालुक्यातले संचालक सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून जे निवडून संचालक आलेले जिल्हा बँकेवर ते आणि इतरही संचालक आमचे त्या त्या तालुक्यामध्ये आपापल्या सर्व शेती विभागाचे अधिकारी असतील त्या सेवा सहकारी संस्थांचे सचिव असतील आमच्या बँकेचे कर्मचारी असतील यांना सर्वांना घेऊन शेतकऱ्यांना सुलभ त्यांच्या शेतावर कर्ज कसं देता येईल या दृष्टिकोनातून बँकेने आजपासून शेतावर कर्ज वाटप करण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. सर मला सांगा या ठिकाणी जे इतर शेतकरी आहेत अनेक वेळा खेपा मारावे लागतात बँकेमध्ये अशा शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? नाही मी शेतकऱ्यांना आवाहन असं करेन की बघा साधारणतः फक्त पालघर जिल्ह्यामध्ये 11,000 शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालेली आहे परंतु आतापर्यंत फार कमी शेतकऱ्यांनी शेती कर्ज वाटपासाठी प्रतिसाद दिलेला आहे. आमचे सर्व जे 402 सेवा सहकारी संस्थांचे सचिव आहेत आमचे जे तालुका उपनिबंधक आहेत जिल्हा उपनिबंधक आहेत यांची सुद्धा खूप रोजच्या रोज फॉलोअप चालू असतो. आम्ही सर्व डिमांड मंजूर केलेले आहेत त्यांची क्रमपत्रकं मंजूर केलेली आहेत. शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी गेली 7 ते 8-10 वर्ष कर्जच घेतलेलं नाही आहे परंतु त्यांना आता कर्जमाफीमध्ये एक त्यांचं कर्ज माफ झालेलं आहे ते शेती कर्ज घेण्यास पात्र झालेले आहेत परंतु त्यांचे सातबाऱ्याचे उतारे त्यांच्या जमिनीचं जे काही क्षेत्र आहे त्याचे जे काही कागदपत्र आहेत ते लवकरात लवकर फॉलोअप करून त्यांनी बँकेकडे पुरवठा केला तर बँकेला त्यांना कर्ज वाटप लवकरात लवकर करणं हे अतिशय सोपं होतं. माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पालघर नव्हे
ठाणे नव्हे तर महाराष्ट्रातली एक अग्रगण्य बँक आहे. आपल्याकडे निधीची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. शेतकऱ्यांनी पुढे येऊन सकारात्मक प्रतिसाद द्यावा. 200 ना 400 कोटी रुपये लागले तरी बँक मागे पुढे पाहणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीमागे